या सगळ्यामध्ये वंचितांचा किंवा हुंकाराचा उद्गार करण्याची ताकद असणाऱ्या अशा बऱ्याच स्क्रिप्ट तुमच्याकडे अगदी झुलवा असेल अबोलीपासून वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही करत आलेला, तर हा टप्पा आयुष्यातला कशा अर्थानं तुम्ही याकडे पाहता? मी नेहमी सांगतो की निळू फुलेंना मी पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा आम्ही घोटभर पाणी चतकर भाकरी पावसाचं गाणं अशा एकांकिका लोकांनी लोकांच्या समोर लोकांसाठी असलेले प्रश्न मांडायचे. तर मी त्यांना सांगितलं की मी असं करतो, तर ते म्हटलं की हे पाचोळ्यासारखं आहे, 2% माणसं आहेत अशी, तू असा विचार करतोस पण त्यांनी काही होत नसतं. तर मला एकदम शॉकिंग होतं की अरे बापरे मी तर खूप असं मांडायला आलं. नंतर मी आता 500 फिल्म झाल्यानंतर माझं असं मत आलं की कलेमुळं काही सामाजिक बदल होतात, ज्ञानानं बदल होतात किंवा पुस्तकांनी बदल होतात किंवा फिल्मनं बदल होतात, तर असं काही नाही. मुळात तुमच्यात बदल व्हायला पाहिजे, तुमच्यापासून तुम्ही सुरुवात करायला पाहिजे हे एक सत्य आपल्याला सापडतं. आणि मग त्यानंतर मी माझ्या आयुष्यात ठरवतो की आपल्याला काय करायचं आहे, आणि मग नंतर मी मला जे वाटतं ते समाजात करतो. आणि त्याला उगाच आता सामाजिक काम आणि समाजासाठी करतो वगैरे असं काही नाही, ही मला पटलेली गोष्ट आहे. समविचारी लोकांना पटतं आहे, त्यांच्याबरोबर काम करतो म्हणून ते करतो आहे. फिल्म ही एंटरटेनमेंटचीच गोष्ट आहे, लोक कसे घेतील, तुम्ही कसं मांडताय, तरी पण त्यांनी काही बदल होत असतात असं माझा विश्वास नाही आहे.